ट्रेकॅम्पचं सात गर्भगिरी हे सेगमेंट आणि भेळ यांचं खूप जुनं नातं आहे, कारण अगदी पहिल्या ट्रेक पासूनच भेळ आपल्या सोबतीला आहे. भेळ म्हणलं की त्यामध्ये सगळ्या गोष्टींचं मिश्रण आलं, म्हणजे असं मस्त चविष्ट असा तिखट कांदा, त्याचबरोबर चटणीचा मसाला, चाट मसाला, मटकी, मुरमुरे, फरसाण या सगळ्यांचं मिश्रण, म्हणजेच एक अतिशय चविष्ट भेळ. आणि त्याच पद्धतीने सगळ्या स्वभावांची, सगळ्या प्रोफेशन्समधली आणि सगळ्या प्रकारच्या ट्रेक्स किंवा ॲडव्हेंचर्स करण्याची इच्छा दाखवणारी अनेक वेगवेगळ्या प्रकारची मंडळी सात गर्भगिरीला या ट्रेक सिरीजमध्ये येत असतात. आणि विशेष गोष्ट अशी की प्रत्येक जण काही ना काहीतरी आणण्याचा प्रयत्न करत असतो. काही जण कांदे, टोमॅटो, कोथिंबीर आणि अजूनही काहीतरी इनोव्हेटिव्ह पदार्थ आणत असतात. आणि सात गर्भगिरीमध्ये तयार होणारी ही भेळ कोणीच मिस करू इच्छित नाही, कारण भेळ न आवडणारा माणूस सुद्धा या ट्रेकमधली भेळ अगदी आवडीने खातो. आणि थँक्स टू द ब्युटिफुल लेडीज ऑफ ट्रेकॅम्प, आणि फक्त लेडीजच नाही तर अनेक अशी पुरुष मंडळी ज्यांना कुकिंगची आवड आहे आणि कुकिंगची आवड घरी जरी जोपासता आली नाही तरी या भेळेच्या माध्यमातून मात्र ते नक्कीच जोपासतात. तुम्ही पण या अशीच एक चविष्ट भेळ खायला.